कमीच कमी जागेवर 3,000 रुपये भाव पाहिजे, 3-4 हजार रुपये सीजनला काढते वेळात. सरकारकडून काय आम्हाला कांद्याचे भाव भेटावा ही अपेक्षा आहे. नंतर उत्पन्न झाल्यानंतर आता एवढी 4 एकर लागवड आहे आमच्याकडे कांद्याची. कांदा पिकाचा पेरा वाढल्याने शेतकरी वर्गाला योग्य बाजारभावाची अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता चांगल्या दराची अपेक्षा आहे. खत बियाणं मशागतीपासून ते काढणीपर्यंत कांद्याला आता एकरी 30 ते 40 हजारांच्या जवळपास खर्च हा शेतकरी करून बसलाय. मात्र दरवर्षी कांदा पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूच असतात, त्यामुळे यावर्षी तरी सरकारने कांद्याला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे. 4 एकर कांदा आहे आमच्याकडे, एकरी 40 हजार रुपये खर्च आहे. पण आम्हाला गव्हर्नमेंटची पुढे नंतर भाव भेटत नाही, त्याच्यामुळं आम्हाला यावर्षी गव्हर्नमेंटनं काहीतरी कांद्याच्या मध्ये भाव भेटाव अशी आमची मागणी आहे शेतकऱ्याची. मागच्या वर्षी किती भाव होता कांद्याला? मागच्या वर्षी काही भाव घाला नाही आम्हाला, ते जागेवर 8.5 रुपये किलो गेला देऊ ते विचार. काहीच खर्च निघाला नाही आमचा मागच्या वेळेस. मागच्या वर्षी आम्हाला घरातून पैसा लागला कांद्याला मागच्या वर्षी. यावर्षी किती एकरात कांदा आहे? यावर्षी 4 एकर. किती खर्च आला 4 एकरात? 4 एकराला 40 हजारांना लावून तुम्ही एकरी 40 हजारांना किती पैसे होते? काय अपेक्षा काय आहे सरकारकडून? काय आम्हाला कांद्याचे भाव भेटावा ही अपेक्षा आहे. नंतर उत्पन्न झाल्यानंतर आता यावर्षी 4 एकर लागवड आहे आमच्याकडे कांद्याची. मग काय भावच नाही भेटत आम्हाला कांद्याला? आम्हाला कमीच कमी जागेवर 3 हजार रुपये भाव पाहिजे, 3-4 हजार रुपये सीजनला काढते वेळात. हा सरकारनं हे शेतकऱ्याचं घ्यायला पाहिजे दखल. हा कर्ज काढून करेल आधी हे काम. यादानं पैसे काढले 3 रुपये शेकड्यानं आणि लेबरचे पैसे दिले. सरकारला काय मागणी आहे तुमची? सरकारनं काही नाही, आम्हाला 3-3.5-4 हजार रुपये भाव द्यायचा कुंटल. आम्हाला काही जादा असे नाही, 5-6 हजाराचे काढ खेळच असा भाव सापडा पाहिजे आम्हाला. हा कवडी मोडलं की 300 रुपये कुंटल बी नाही घेत कोणी, सडून वावरात फेकून दिले आम्ही ना झाडाला. काका तुम्हाला तर आता माहीत आहे की बाबा कांदा तर पिकवतात सगळे शेतकरी. हा भाव मिळत नाही तरी या शेतीकडे का वळता? वळतं मग आता ते आता आम्हाला करणं देईन शेती, आम्हाला खायला कोण देईन? सरकार देईन, दुसरं काय करणार आहे आम्ही?